सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार राहतील. काँग्रेसचे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व नेते शिवसेनेचाच प्रचार करतील असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. सांगलीमध्ये खासदार राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या चर्चेतून प्रश्न सुटेल याबाबत 2 दिवसात काँग्रेसच्या हायकमांडकडूनही त्याबाबतची घोषणा केली जाईल. मैत्रीपूर्ण लढत हा घातक शब्द आहे. एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न झाला तर संपूर्ण महाराष्ट्रात तशाच प्रकारच्या मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. माझ्या दृष्टिकोनातून सांगलीतील संपूर्ण वाद मिटलेला आहे. याबाबत विश्वजित कदम यांच्याबरोबर सुद्धा माझं फोनवर बोलणं झालंय अशी माहिती राऊत यांनी यावेळी दिली आहे. गिरीश महाजन हेच मुंगेरी लाल आहेत. त्यांची जागा दाखवण्यासाठी जळगावमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा केलेला आहे. जळगावमध्ये शिवसेनेचाच उमेदवार विजयी होणार असून गिरीश महाजन यांनी आपली जागा वाचवून दाखवावी. बेळगावमधील नेहमी भाजपकडून एकीकरण समिती आणि मराठी माणसात फूट पाडण्याचा प्रयत्न असतो. मराठी माणसांचं संघटन मजबूत करण्यासाठी त्या ठिकाणी मराठी माणसांनी निवडणूक लढवणं गरजेचं आहे असंही खासदार राऊत यांनी यावेळी सांगितलं. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आहेत, अर्थात उमेदवार शिवसेनेचे पण महाविकास आघाडीचे उमेदवार. 2 दिवस मी जवळजवळ सर्व विधानसभा मतदारसंघात गेले, भेटीगाठी प्रमुख लोकांच्या झाल्या, जनतेशी झाल्या, संस्था संघटना अनेक घटकांशी चर्चा झाल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली. सांगलीमधून भारतीय जनता पक्षाचा खासदार या वेळेला निवडून जाणार नाही याबाबत सगळ्यांचे एकमत आहे. आणि आपण जे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, जागा कोणाची, जागा महाविकास आघाडीची, शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले, चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील महाविकास आघाडीचे. आज सकाळीच माझं इथून काँग्रेसच्या हायकमांडशी पुन्हा चर्चा झाली आणि येत्या 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भात अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षाकडून सुद्धा होईल हे मी आत्ता तुम्हाला सांगतोय. आणि मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे, त्याच्यामुळे चंद्रहार पाटील ह्यांचीच उमेदवारी इथे असेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना हे तिघे हातात हात घालून इकडे काम करत आणि चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी अथक प्रयत्न करून त्यांना पार्लमेंटला पाठवलं जाईल यावर आमच्या तिघांचं एकमत झालेलं आहे. आघाडी युती ह्या जागा वाटप करताना एखाद दुसऱ्या जागेवरून कुठे पेच पडतोच. आता समोर भारतीय जनता पक्ष आहे, मिंदे गट आहे, त्या आपल्या कोणते घडाळवाले अजित पवारांचा गट आहे, त्यांच्यात कुठे जागा वाटप चाललंय नीट. शेवटपर्यंत आघाडीमध्ये, युतीमध्ये किंवा अन्य त्याच्यामध्ये गठबंधन असेल त्याच्यामध्ये अशा प्रकारे एखाद दुसऱ्या जागेवरूनच पेच होतो. आता आमच्याकडे सांगली आणि भिवंडी, सांगली आणि भिवंडी, भिवंडीवरती NCP उमेदवार टाकलाय, सांगलीमध्ये शिवसेनेनं टाकलंय, पण एकमेकांशी चर्चा करून टाकलं. एकमेकांशी चर्चा करून टाकलेलं असताना सुद्धा काही काही त्यातले घटक असतात स्थानिक, आता भिवंडीतले पण स्थानिक असतील, त्यांना वाटतं की काँग्रेस लढायला पाहिजे, इथे काँग्रेसच्या लोकांना वाटतंय काँग्रेस लढायला पाहिजे. मी त्यांच्या भावनांचा आदर करतो. अशा प्रकारे काही ठिकाणी शिवसेनेचे आमचे कार्यकर्ते म्हणतात की आपली जागा आहे, इथं आपण लढायला पाहिजे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक सांगतात की आमची जागा आहे, आपण लढायला पाहिजे. अशा वेळेला वरिष्ठांची जबाबदारी असते त्यांची समजूत काढणं आणि त्यांना प्रवाहात आणून प्रचाराला लागण्याचे आदेश देणं, हे सांगलीमध्येही होईल आणि भिवंडीमध्ये सुद्धा होईल.